आईचे सर्वस्वर मी शिक्षक वृंद आणि इतरत्र माझ्या परिवारातले इतर सदस्य, तुम्ही सर्वजण आम्हाला ओळखतातच, आईच्यासोबत काम केलं आहे आणि लहानपणापासून म्हणजे जेव्हा आम्हाला माणसांची ओळख करता येत नव्हती तेव्हापासून तुम्ही सर्व आमच्यासोबत आहात. मॅडम आहे तिथे, त्यांनी वडिलांसोबत पण काम केलं आहे. तर आईचा हा आज निरोप समारंभ आहे. आईने अखंड इतक्या आयुष्याच्या सर्व्हिसमध्ये अनेक विद्यार्थ्यांना शिकवलं आहे आणि मी त्यातल्या त्यात आईसाठी मला स्वतःला जास्त महत्वाचा वाटतो. त्याचं एक विशेष कारण आहे, कारण की आपण सर्वजण जे दागिने घालतो बरोबर, आपण ओळखू शकतो की हा दागिना आहे, पण फक्त जो एक सोनार असतो ना, तो सोनार त्याचं प्रत काय, त्याची कारागिरी कशी आहे, नक्षी कशी आहे, त्याला किती मेहनत लागली असेल, त्याचा सोन्याचा काय टक्का आहे, हे सगळं काही ओळखू शकतो. हे सोनार आणि सोन्याचं नातं आहे. बाकी आपण सर्वजण कोण ओळखतो त्या सोन्याला, पण ज्या प्रकारे सोनार ओळखतो त्या प्रकारे इतर कोणी नाही ओळखू शकत त्याला. तसंच विद्यार्थी जो असतो ना, त्याची पारख आणि त्याचं मूल्यांकन हे फक्त एक शिक्षक करू शकतो, तो पण त्या विद्यार्थ्याचा वर्ग शिक्षक करू शकतो, इतर दुसरा शिक्षक नाही करू शकत. तो फक्त ओळखतो त्याला की हा विद्यार्थी हुशार यावर येतो विद्यार्थी, पण त्याचा विद्यार्थी त्या विद्यार्थ्याचा जो शिक्षक असतो तो प्रत्येक विद्यार्थ्याला व्यक्तिगत पातळीवर ओळखतो की याच्यात किती क्षमता आहे, हा किती अभ्यास करू शकतो. पण मग याच अँगलने आपण जर बघितलं समांतर पद्धतीने, तर एखाद्या शिक्षकाला एखाद्या शिक्षकाचं मूल्यांकन करायचंय की हा शिक्षक कसा आहे, तर त्याची पद्धत किंवा त्याचं योग्य मूल्यांकन कोण करू शकेल, हा प्रश्न जर आपण स्वतःला विचारला ना, तर त्याचंही एकच उत्तर आहे की एक शिक्षकाचं सर्वोत्तम मूल्यांकन हे प्रत्येक विद्यार्थी करू शकतो. आणि तो विद्यार्थी दशेमध्ये असताना नाही करू शकत, तो त्याच्या जीवनात किंवा पुढच्या प्रवासात निघून जातो ना, त्यावेळेला तो आठवतो की आज मी जे काही उभा आहे, जे काही शिकलोय, जे काही मला येत आहे आणि जे काही मी करू शकतोय, ते करण्यामध्ये कोणीतरी माझे श्रम घेतलेले आहे आणि त्याच्यामुळे मी इथे उभा आहे. बस हे जे सगळं सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व एखाद्या विद्यार्थ्याचं मुलाचं बनतं आणि पुढे जाऊन तो त्याच्या व्यावसायिक क्षेत्रात असो, पारिवारिक क्षेत्रात असो, समाजामध्ये एखादा सदस्य म्हणून असो किंवा देशाचा नागरिक म्हणून असो, या संपूर्ण वेगवेगळ्या स्तरांमध्ये तो कोणती भूमिका निभावतोय आणि किती प्रतिभावान व्यक्ती म्हणून जगतोय, हे त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या शिक्षकांचं त्याला दिलेलं देणं आहे. मी मला स्वतःला खूप मोठा सौभाग्यवान समजतो की माझ्या जन्माला आल्यापासूनच, त्याच्या आधीपासूनच आईच्या पोटात असेल, ते माझी शिक्षिका होती, रुजू झाली होती, त्याच्यानंतर माझा जन्म झाला, तेव्हापासून मी आईसोबत आहे. विद्याला आणि परमाणु मुलाला माझे जे भाऊ आहे त्यांना ते सौभाग्य नाही भेटलं, ते मला भेटलं. कारण की येत्या पहिलीपासून तर चौथीपर्यंत सर्व प्राथमिक शिक्षणाचा जो टप्पा आहे तो मी आईच्या वर्गामध्येच घेतलेला आहे. योगायोगाने आईच माझी शिक्षिका असायची. पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग आणि चौथा वर्ग, हे संपूर्ण भरण पोषण माझं जे बौद्धिक भरण पोषण आहे ते आईने केलेलं आहे. आईला म्हणून ओळखण्याची जी पारख आहे ती माझ्या व्यतिरिक्त या पूर्ण पृथ्वीवर दुसरं कोणालाच नसते, याचं मला स्वतःला खूप मोठा अभिमान. तर आईला एक आई म्हणून प्रत्येक व्यक्ती तर आपल्या आईला तिचं पूर्ण व्यक्तित्व ओळखतो, पण एक शिक्षिका म्हणून पण मी तिला जे ऑब्झर्वेशन केलं आहे, आमच्या घरामधली जी एक सदस्य म्हणून सगळ्या घरामधली सगळ्यात मोठी सुनबाई म्हणून आलेली होती आई रघुवंशींच्या घराण्यामध्ये, ती एक सुनबाई म्हणून, एक मोठी आई म्हणजे काकू म्हणून, मावशी म्हणून, गल्लीमधली राहणारी एक शिक्षिका, इथपर्यंत या सगळ्या टप्प्यांवर तिला चांगल्या प्रकारे ओळखतो. तेच मी म्हणत आज तुमच्या सगळ्यांसोबत दोन शब्द शेअर करणारे असतो नाही, मला वाटते कार्यक्रम लोक गेले. तर त्या विविध टप्प्यांमध्ये आईचा जीवनक्रम बघितला, तर आईचे जे वडील होते कैलासवासी रघुनाथ शंकर शेटला हे एका सघन आणि श्रीमंत घरातल्या कुटुंबातला एक व्यक्ती होते. त्यांचे जे वडील होते म्हणजे आमचे पण आईचे आजोबा शंकर शेठ हे नामवंत त्यावेळेस प्राधिकृत सावकार होते. घरामध्ये भरपूर गेले, त्यांच्याकडे पैसा आणि संपत्ती होती. ते आईचे जे वडील होते
ते इतके बुद्धिमान, इतके विद्यात चरण संपन्न व्यक्ती होते आणि खूप इमानदार होते. त्यांची नैतिकता त्यांच्या वेगळीमध्ये इतकी जास्त होती की त्यांनी आईच्या जन्माच्या त्या कालावधीमध्ये ते अंबाणेरला प्रशासकीय अधिकारी होते नगरपालिकेमध्ये. तर त्यांच्या कर्मनिष्ठेमुळे इतर असतात समाजामध्ये बरेचशा प्रकारचे लोक असतात त्यांच्यावर त्यांची नोकरी त्या एका कारणामुळे गेली. तर आईचा जो जीवनक्रम आहे, आईचा जीवनक्रम प्रत्येक टप्प्यामध्ये बालपणापासून जन्मा लागल्यापासूनच चॅलेंजेस म्हणजे वेगवेगळ्या संकटांमधून गेलेले आहे. आईचा जन्म झाला त्यावेळेस अचानक आईच्या वडिलांची नोकरी गेली, इतका मोठा अधिकारी आणि आई पाच बहिणी दोन भावंड आणि आई त्याच्यामध्ये होती. तर हा परिवार नंतर अत्यंत बिकट परिस्थितीमधनं एकदम दरिद्र, घालायला कपडे नाही, खायला अन्न नाही, आणि घरामध्ये ह्याच्या सगळ्या बहिणी आहेत, आईच्या पाच बहिणी दोन भाऊ यांच्यामधलं इतकं प्रेम आणि तिचे संस्कार तिच्यावर झाले की कसंही परिस्थिती असो, कितीही हालतीची परिस्थिती असो, गांगावर घालायला कपडे नाही. एक बहीण जर कपडे घालायचं असेल तर दुसरी बहीण बाहेर जाईल, ती आल्यानंतर तिचे कपडे घालून तिसरी जाईल, अशा प्रकारची परिस्थिती होती. पण सर्व बहिणी ह्या इतक्या बुद्धिमान होत्या, जर त्यांना खरंच आर्थिक परिस्थिती चांगली भेटली असती तर ते भरपूर मोठ्या मोठ्या पदांवर डॉक्टर, इंजिनियर, मोठे मोठे अधिकारी झाले असते. पण तसं नाही होऊ शकलं. पण जितकंही त्यांना ज्ञान संपादन करता आलं आणि त्यांच्या आईच्या आईवडिलांनी त्यांना जी परमिशन दिली, त्यांचे उपकार अखंड आहे. कारण की आई म्हणून त्यांनी शिकवलं आणि ती ह्या घरात आली, त्याच्यामुळे आम्ही शिकलो आणि इतरत्र घरातले सगळे सदस्य यांचे सगळे मुलं शिकले. हे सगळे उपकारांची प्रथा तिथून सुरू झाली. जर त्यांनी जायला शिकवलं नसतं, मुलगी आहे ना, आपली परिस्थिती नाही आहे, काय शिकू नको, तू घरीच थांब, तर हे चक्र पुढे फिरलं नसतं, आपण इथे ह्या कार्यक्रमाला पण नसतो आलो. तर हे जे पुण्य वितरण आहे त्यांचं, ते पुण्य वितरण हे तिसऱ्या पिढीपर्यंत येते. तर अगदी हल्लाकीची परिस्थिती सांगायचं म्हटलं तर त्यावेळेस फाउंटन पेन असायचे शाईचे, तर कागद भिजवून त्यांची शाई फाकवून ते कागदांची शिवून वही करून आईने अभ्यास केलेला. आई स्वतः सांगते की एकही पुस्तक नाही आमच्याकडे, आम्ही विकायसारखं दुसऱ्यांकडे पुस्तक मागून, तिने एक दिवस पुस्तक दिलं आणि ते मला दुसऱ्या दिवशी ती मागून दिली, म्हणून मी रात्रभर ते पुस्तक संपूर्णच टाकले. बाकी शाळेमध्ये पहिला पाठ शिकवणं चालू आहे, दुसरा पाठ शिकवणं चालू आहे, ते मला माहित नाही. तिने पुस्तक दिलं दुसऱ्या दिवशी मागून दिली, म्हणून मी सर्व पुस्तक वाचून ठेवली. इतकी जिद्द तिच्यामध्ये, तिचे सगळे जीवन काय म्हणून तुमचं वाटेल ते मला तुम्हाला सांगितलं काय. तर तिची जी ज्ञान पिपासा आहे व्यक्तीमध्ये, की मला ज्ञान मिळवायचं आहे, मला शिकायचं आहे, हे तिने तिच्या जो जो तिला भेटला त्याच्यामध्ये थोडं तरी त्याच्यामध्ये प्रविष्ट केलेलं आहे. तर या शिक्षणाच्या हलाईच्या परिस्थितीमध्ये तिने आणि खूप या ज्या परिस्थितीमध्ये मनुष्य ज्ञान मिळवतो ते खूप जोरात मिळवतो, की मला एक दिवस पुस्तक भेटलंय की उद्या संपूर्ण संपवणार, उद्या तर मुलीला द्यायचंय. दुसरी गोष्ट, पेन आहे, पेनमध्ये शाई नाही, तर दुसऱ्या मुलीच्या श्रीमंत मुली असायच्या, त्यांना तर शिकण्याची शिक्षणाची इतकी आवड नसायची, ते शाळेत पाठवलंय म्हणून शिकतात. त्यांचा गृहपाठ मी लिहून देते, जेणेकरून ते माझ्या पेनमध्ये तिच्या शाईच्या मॉडेल पाच थेंब टाकले, मी तुला पाच पानं लिहून दे. इतकी हलाकीच्या परिस्थितीमधून तिने स्वतः शिक्षण घेतलं आणि तिला आम्हाला ते म्हणजे उपकार म्हणून मी सांगायची, ती त्यांना गोडी मारायला पाहिजे शिकायची म्हणून सांगायची ना, म्हणजे त्याची किंमत मग नाही. ती लहान आहेत, सगळं भेटतंय, कपडे लढते, पेनास पेना घरामध्ये पडलेले आहेत. पण ते मोठं झाल्यानंतर त्याची जाणीव होते, आईचे जे वडील होते, मला आईचे दहावीपर्यंत तर शिक्षण झालं, आता बाहेर शिकायला जायचंय. तर परिवारात स्वाभाविक इतर शिक्षक मुलगी असल्यामुळे त्यावेळेस काही नकारत असतील, पण आईचे जे वडील होते, जे स्वतः प्रशासकीय अधिकारी होते, गेले तिथे घरीच होते, त्यांनी मात्र आपल्या मुलीला शिक्षणासाठी पाठवलं आणि आईला ते उपकार शेवटपर्यंत तिच्या मनामध्ये वडिलांबद्दलचं ते आदर तिच्या मनामध्ये कायम राहिला. आई बोराडीला गेली, तिथे डीएड केलं, तिथेही ते विशेष प्रावीण्यास उत्तीर्ण झाली. त्याच्यानंतर मग वडिलांचं आणि आईचं माझ्या म्हणजे पप्पांचं नाईचं लग्न झालं असेल. तर आता आई तिकडच्या परिवारातून जेव्हा इकडे येते, तेव्हा ती स्वतः ह्या परिवारात आल्यानंतर तिचा काय प्रभाव आहे या परिवारावर आणि ती नसती तर हा परिवार कसा राहिला असता, याच्यामध्ये इतकी मोठी तफावत बघायला मिळेल. इतर सदस्यांनाही माहिती आहे आणि ते व्यक्तिगत मलाही माहिती आहे. आई आल्यानंतर आईने ज्या प्रकारे सगळ्या परिवाराला भांगून ठेवलं, सगळ्यांना जे प्रेम दिलं, आणि हा जो प्रेम देण्याचा सुरुवातीचा कालखंड असतो तो फक्त देण्याचा असतो, त्याच्यामध्ये कुठली शिकायत करावी लागत नाही.
की हा परिवार असा आहे आणि मला याच्यामध्ये अडचण आहे आणि हाच गोष्ट मला असं बोलतो आणि हा उद्योगपणे बोलतो. आईच्या स्वभावामध्ये हा एक गुण आहे की कुठल्याही परिवारामध्ये गेल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला भेटल्यानंतर आपण साधारण काही महिने काही वर्ष हा शांततेत ओळखून घेण्याचा वेळ आहे. सुरुवातीला ते दिसतं समोरच्याचे सगळे अवगुणच दिसतात. थोडा काळ त्याच्यामध्ये राहिल्यानंतर आपल्याला त्याच्यातले गुण दिसायला लागतात की याच्यात एक चांगलं आहे का. कारण की आपल्या सगळं माणसांचं जग आहे आणि माणसं दुर्गुण आणि सुगुण या दोघांनीच बनले असं एक पण माणूस पृथ्वी वाटते त्याच्यामध्ये एक पण अवगुण नाही येतो तो भगवंत आहे. हे तिच्या स्वतःमध्ये स्वभावामध्ये आणि तेच तिने आम्हाला शिकवलंय की मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरा. धीर मनामध्ये असायला पाहिजे कुठल्याही गोष्टीला डायरेक्ट फायनल रिझल्ट देण्याच्या आधी. तर तिच्यासोबत जे जे जुळले परिवारामध्ये ती परिसे तिने ज्याला स्पर्श केला तो सोडून दिले. आम्हाला शिकवलं असेल तिघ भावंडांना तिची ज्ञान देण्याची पण ज्ञान कृपासू असणं म्हणजे ज्ञान शिकणं. ज्ञान देण्याची पण एक तिची स्वतःची जिद्द आहे की काकांचे जे मुले आहेत आमचे मावशींची मुले आहेत मावशींच्या मुलींची मुली आहेत सगळ्यांपर्यंत तिचा प्रभाव आहे. ज्या ज्या ठिकाणी ती शिक्षक शिक्षिका म्हणून तिने काम केलेलं आहे त्या सगळ्या खेड्यांमध्ये तिची जी बॅच आहे तिने ज्या बॅचला शिकवलंय ती बॅच अजूनही त्या खेड्यांमध्ये सर्वोत्तम चांगली बॅच आहे. अजून पण ते मुलं त्या ठिकाणी चांगल्या नोकरीवर काम करतात. अजून पण त्यांचे फोन येतात जेव्हाही नोकरी लागतात ते कुठून तरी नंबर घेऊन फेसबुकवर मला कॉन्टॅक्ट करून आईचा नंबर घेऊन तिला धन्यवाद करतात. प्राथमिक शिक्षक असून पण नंतर तर ते भरपूर शिकले हा जो प्रभाव असतो प्राथमिक शिक्षकाचा हा असतो की बीज आहे सगळं आणि त्या बीजला तुम्ही जमिनीत रोपणच केलं आणि त्याला कुंपण घातलं नाही आणि कोणीतरी येऊन खाऊन गेलं त्याला तर ते पुढे जाऊन काय फळ देणार होते हे समजणार नाही आपल्याला. तर प्राथमिक शिक्षकांची एवढी जबाबदारी असते की त्या झाडाला या स्तरापर्यंत आणून द्यायचं की त्याला